राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ स्थिती निर्माण झाली असताना राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर केला जात नाही. तसेच पेट्रोल डिझेल घरगुती गॅस इंधनाचे भरमसाठ वाढते दर आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मेमोरियल हॉलपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. उद्योगपती तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी, पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा अशी घोषणा यावेळी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात आली आहे. वाढत्या महागाईला शिवसेना भाजप सरकार जबाबदार आहे. ऐन सणासुदीत वीज कपात, प्यायला पाणी नसतानाही दुष्काळ जाहीर केला जात नाही, सरसकट कर्जमाफी दिली नाही, राज्यात 2.5 लाख कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून त्या भरल्या जात नसल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली आहे. लोकांना वीज पाहिजे, कारखानदारांना वीज पाहिजे, नाहीतर कामगार अडचणीत येतील. त्याच्यामुळे भारनियमन जे सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुरू झालेलं आहे, सरकारच्या दुर्लक्षामुळे सुरू झालेलं आहे, ते भारनियमन तातडीनं थांबलं गेलं पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. 4 वर्षात त्यांच्या हिशोबाने 8 कोटी युवकांना, युवतींना नोकऱ्या देशामध्ये मिळायला पाहिजे होत्या, परंतु देशात, राज्यात, आमच्या पुणे शहरात, जिल्ह्यात कुठंही नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्याच्यामुळं बेरोजगारी हटवण्याच्या करता ताबडतोब जेवढ्या जागा जिथं जिथं रिक्त असतील त्या जागा तातडीनं भरण्याच्या करता सरकारने पावलं उचलली पाहिजेत, ही आमची चौथी मागणी आहे. आणि 5वी मागणी, महागाई कमी झाली पाहिजे. आज गॅस, पेट्रोल, डिझेल सगळे जे काही महागाईंचा आगडोम उसळलेला आहे, त्याच्यामुळं गरिबाला देखील जगणं मुश्किल झालेलं आहे. ह्या आमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत. 31 ऑक्टोबर पर्यंत काही काही मुहूर्त आहे का? काय कोणी ज्योतिषाने सांगितलं? जर आज महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस पडला नाही हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहताय, आणि जवळपास हवामान खात्याने सांगितलं की आता परतीचा पाऊस संपला, आता जो येतोय ते कुठंतरी एक वादळ निर्माण झालेलं आहे, कमी दाबाचा पट्टा असला तर थोडासा कुठंतरी पाऊस पडून जातो, परंतु त्याचा तसा फार काही उपयोग नाही आहे. अशी परिस्थिती असताना ताबडतोब सरकारने कुणाच्याही निरोपाची वाट न पाहता दुष्काळ जाहीर केला पाहिजे. आपल्या शेजारचं कर्नाटक राज्य दुष्काळ जाहीर करतं, त्यांनी दुष्काळ जाहीर केला की नाही? सगळीकडं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची एकच वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे की तिकडं केरळमधूनच असा केरळवरून तमिळनाडू, तमिळनाडून कर्नाटक, गोवा आणि आपला महाराष्ट्र, आणि कर्नाटकात आपण लागून असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करण्याच्या बद्दल निश्चितपणे त्या ठिकाणी आकलन होतं, तर आमच्या मुख्यमंत्र्याला का होत नाही, ह्या सरकारला का होत नाही? हे काय करतात, एकमेकावर ढकलत आहेत. केंद्राने यायचं आणि सांगायचं आम्ही निधी कमी पडून देणार नाही, आणि यांनी सांगायचं केंद्राचं पथक आल्याशिवाय आम्ही दुष्काळ जाहीर करू शकत नाही.